नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोल्ड पाणीपुरी। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी तिखट पाणी बनवून घेऊया। तिखट पाणी बनवून घेण्यासाठी मी इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेणार आहोत। मी लसूण सोलून घेतलेलं आहे इथं। त्यानंतर आपण यामध्ये पुदिन्याची पानं आणि काही कोथिंबिरीची पानं टाकणार आहोत। मी एक मूठ भरून कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर ऑलमोस्ट 3 ते 4 टेबलस्पून लेमन ज्यूस घेतलेला आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून मी इथे जिरे घेतलेलं आहे। हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली। ती पेस्ट मी एका भांड्यामध्ये शिफ्ट करत आहे। पेस्ट शिफ्ट करून झाल्यानंतर मी यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून चाट मसाला ॲड करणार आहे। चाट मसाला ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून ब्लॅक सॉल्ट ॲड करून घेऊया। त्यानंतर 1/2 टेबलस्पून आपण साधं मीठ ॲड करूया। साधं मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण 2 ते 3 टेबलस्पून जिरे पावडर ॲड करणार आहोत आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास आपण पाणी ॲड करून घेऊया। पाणी ॲड करून झाल्यानंतर आपलं तिखट पाणी हे रेडी झालेले आहे। तर आपण हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 1-2 तास आपण पाणी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। आता आपण गोड पाणी बनवून घेऊया। त्यासाठी मी चिंच 1 ते 1/2 तास आधी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये, ती मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेत आहे। चिंच व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे। बारीक वाटून झाल्यानंतर ही चिंच आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। मी मंद गॅसवरती पातेलं तापायला ठेवले होते 2 मिनिट आधी। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया। आता याला छानशी उकळी फुटल्यानंतर यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत। साखरेच्या ऐवजी गूळ कधीही चांगला असतो, सो आपण या इथं गूळ वापरत आहोत। मी इथं अंदाजे गूळ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं गोड पाणी हवे असेल तेवढा तुम्ही गूळ ॲड करू शकता। याचमध्ये मी 2 टेबलस्पून चाट मसाला ॲड करणार आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। 1-2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपण गूळ वितळून घेऊया। गूळ व्यवस्थित वितळायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। चवीनुसार मी इथे मीठ ॲड केलेलं आहे। गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि आपलं गोड पाणीही चांगलं उकळलेलं आहे। तर यामध्ये आपण 2 ग्लास नॉर्मल वॉटर ॲड करून घेऊया आणि 1-5 मिनिट आपण हाय फ्लेमवरती हे पाणी उकळून घेऊया। आता आपण रगडा बनवून घेऊया। तर रगडा बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 3 बटाटे आणि 15 वाटाणा घेतलेला आहे 1 छोटी वाटी। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून ऑइल ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 टेबलस्पून। थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकूया। 1 टेबलस्पून आपण जिरे ॲड करून घेऊया। जिरे ॲड करून झाल्यानंतर आपण जे स्मॅश केलेलं बटाटा आणि 15 वाटाणा आहे तो ॲड करूया इथे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
आणि मिक्स करतानाच आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. मी इथं अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून हळद ॲड करणार आहोत आणि रगडा हा व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ ॲड केलेले आहे. 5 ते 10 मिनिट आपण गॅसवरती मंद फ्लेमवरती रगडा व्यवस्थित करून तयार करून घेऊया. आपला रगडा छान असा रेडी झालेला आहे. आपल्या तिन्ही गोष्टी रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.